नमस्कार मित्रांनो, तर आज जिप्सीच्या पपीतचा 12वा दिवस आहे आणि मॉलीच्या पपीतचा 8वा दिवस आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण मच्छर मारायच्या बॅट बद्दल बोललो होतो, तर ती तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल. तर आजचा विषय असा आहे की आज पपीतचे थोडे थोडे डोळे उघडायला लागले, कारण ते 12 दिवसाचे झालेत. काही लोकांनी मला पर्सनली विचारलं होतं की दादा पपीतचे डोळे कितव्या दिवशी उघडतात, तर पपीतचे डोळे 12व्या दिवसापासून स्टार्ट होतात, थोडे थोडे उघडतात आणि त्यांची ग्रोथ कशी बनते त्याच्यावर मी रोज एक व्हिडिओ अपलोड करतो. तर आज जास्त काय वेळ घेत नाही, तर डायरेक्ट आपण बघूया की पपीज कसे बनले आणि त्यांचे डोळे नॉर्मली छोटे छोटे थोडे उघडायला लागले. तर ते आपल्याला हात लावायचा नाही आहे, ते ऑटोमॅटिक पूर्ण उघडतात, त्यांना नॅचरलीच उघडून द्यायचं आहे. आपण कोणताही त्यात हस्तक्षेप करायचा नाही आहे, कारण डोळे हे ऑटोमॅटिकच थोडे थोडे उघडत जातात. तर तुम्हाला मी त्यांचे डोळे उघडायला लागले तर थोडेसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर जास्त वेळ न घेता आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे जिप्सीचे पपीज आहेत, हे आज 12 दिवसाचे झालेले आहेत. तर यांचे नॉर्मल आता डोळे उघडायला सुरुवात झालेली आहे. तर ते नॅचरलीच आपल्याला उघडून द्यायचे, त्यांना काही आपल्याला डोळ्यांना हात लावायचा नाही आहे. मी थोडं तुम्हाला दाखवतो, एकदम नॉर्मल उघडत आहेत. अशी क्वालिटी बनत आहे पपीचे. आज हे 12 डेजचे झालेले आहेत, खूप सुंदर असे पपीज बनलेले आहेत. शॉर्ट टेल मध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. जास्त काय आता मी त्यांना हात नाही लावणार डोळ्यांना, प्रत्येक डॉगचे उघडायला लागलेले आहेत. नॉर्मल ते दिसणार नाही असं व्हिडिओमध्ये, परंतु आता 2-3 दिवसात पूर्ण उघडतील. पपीज तयार झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ भेटेल बघायला. हेड साईज ला पण खूप सुंदर पपीज डेव्हलप होत आहे. सर्व पपीट शॉर्ट टेल मध्ये आहेत. हे मॉलीचे पपीज आहेत, हे आज 8 दिवसाचे झालेले आहेत. पपीजला दूध पित आहेत. यांचे पण डोळे कितव्या दिवशी उघडतात त्याच्यावर पण मी व्हिडिओ सेंड करणार आहे. खूप सुंदर असे पपीज झालेले आहेत. दूध पित आहेत. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.